भारतात क्रिकेट खेळाचे लाखो चाहते आहेत येथे तुम्हाला छोट्या गल्ली ते मोठमोठ्या शहरापर्यंत क्रिकेट खेळणारे दिसतील सामना कोणताही असो मॅच एकदा सुरू झाली की टी व्ही समोरून न उठणारे देखील मोठ्या संख्येत पाहायला मिळतात टीम इंडियाची वुमन्स क्रिकेटर्स ही आपल्या खेळाची दखल घ्यायला भाग पाडतात सव्वीस वर्षीय भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात खेळणारी क्रिकेटपटू डाव्या हाताने फलंदाजी करणारी अन उजव्या हाताने गोलंदाजी करणारी स्मृती मानधना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये महाराष्ट्र राज्याकडून खेळते स्मृती मानधनाचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी मुंबईत झाला तिच्या आईचे नाव स्मिता आणि वडिलांचे नाव श्रीनिवास मानधना आहे आणि एक भाऊ आहे त्याचे नाव श्रवण आहे स्मृती दोन वर्षाची असताना तिचे आई वडील सांगलीतील माधवनगर येथे राहू लागले स्मृतीने आपले सुरुवातीचे शिक्षण माधवनगरमधूनच मधूनच केले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिने चिंतामण राव कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये प्रवेश घेतला तेथून तिने कॉमर्स शाखेतील पदवी यशस्वीरित्या मिळवली आणि क्रिकेटमध्ये आपले करिअर सुरू केलं स्मृतीला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती ती तिच्या भावाला क्रिकेट खेळताना पाहायची तिचा भाऊ पंधरा वर्षाखालील संघात महाराष्ट्राकडून खेळला तेव्हापासून स्मृतीनेही यातच आपलं करिअर करायचा विचार केला स्मृती केवळ वर अकरा वर्षाची असताना तिची अंडर नाईन्टीन संघात निवड झाली यानंतर स्मृतीनं कधीच मागे वळून पाहिलं नाही भारतीय क्रिकेटपटू स्मृतीने ऑक्टोंबर दोन हजार तेरामध्ये गुजरात विरुद्ध एकशे पन्नास चेंडूत नाबाद दोनशे चोवीस धावांची खेळी करत देशांतर्गत सामन्यात आपले नाव कमवले त्या दिवशी एक दिवसीय द्विशतक झळकवणारी स्मृती पहिली खेळाडू ठरली यानंतर दोन हजार सोळामध्ये पुन्हा मंदानाने पहिला चॅलेंजर ट्रॉफीमध्ये इंडिया रेडकडून खेळताना तीन शानदार अर्धशतके झळकवली यात तिने अंतिम फेरीत संघाला विजय मिळवून देण्यासाठी केलेल्या बासष्ट धावांच्या खेळीचा समावेश आहे क्रिकेटपटू स्मृतीने दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी बांगलादेशविरुद्ध एक दिवसीय सामन्यातून तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला के सुरुवात केली त्यानंतर मंदानाने ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये वर्सले पार्क येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले या कसोटीच्या दोन्ही डावात स्मृतीने बावीस आणि एक्कावन्न धावांचे योगदान दिले स्मृतीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुरुवातीपासूनच उत्कृष्ट कामगिरी केली आहे दोन हजार सोळामध्ये स्मृतीची कारकिर्दीही एका वळणावर येऊन पोहोचली जेव्हा तिने तीन अर्धशतकांची नोंद करून महिला चॅलेंज ट्रॉफीमध्ये तिच्या संघाचा विजय मिळवला तिने या स्पर्धेदरम्यान एकूण एकशे चौऱ्याण्णव धावा पूर्ण केल्या ज्यामध्ये ती एकूण सर्वाधिक धावा करणारी ठरली तिने दोन हजार सोळामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या देशासाठी पहिलं शतक ठोकलं त्याच एकशे नऊ चेंडूत एकशे दोन धावा केल्या यानंतर दोन हजार सोळाच्या आय सी सी महिला संघात नामांकन मिळालेली स्मृती ही भारतीय एकमेव खेळाडू होती स्मृतीकडे अनेक उल्लेखनीय कामगिरी आहेत त्यापैकी एक म्हणजे स्मृतीने दोन हजार एकोणीस आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध फक्त चोवीस चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण करून विक्रम केला यानंतर नंबर दोन दोन हजार एकोणीसमध्ये स्मृतीने आय सी सी वुमन क्रिकेटर ऑफ द इयरचा किताब जिंकला यानंतर नंबर तीन स्मृतीला दोन हजार एकोणीसचा आय सी सी महिला वन डे प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार देखील मिळाला आहे यानंतर नंबर चार तिला दोन हजार अठरामध्ये बी सी सी आयचा सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कार मिळाला आहे यानंतर नंबर पाच भारत सरकारने दोन हजार एकोणीसमध्ये तिला अर्जुन पुरस्कारही प्रदान केला आहे तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा